कुठला हेअर कट करायचं होतं? फेदर. आणि किती लेंथ कमी करायची? तेवढी करायची. किती महिन्यापूर्वी केलं होतं? जुलैमध्ये केलं होतं. दोनच महिने झाले. जास्त लेंथ आवडत नाही. मेंटेन करायला होत नाही सकाळी. पावसात भिजली नाही ना तू आत्ता? एवढं जोर येत एवढं जोर येत होते तरी म्हणून तुला थोडस भिजवते. तिकडे भिजवून आणा ना मग आणि हेअरकटला बसवा. मी पण ओली होईल. मला लगेच सर्दी होती. किती ठेवू बेटा लेवल? एवढी चिंचा खाली. एवढी एवढी ठीक आहे. अजून शॉर्ट करायची. अच्छा कापू ना. पाठीमागची लेंथ ना जास्त कमी नाही होणार. फेदर हवाय ना. आता फेदरचा फ्रंट टू बॅक लूक घेऊ आपण. हार्डली मला वाटतं काय 1.5 इंच जाईल. तू जेवढे मला सांगितले होते 3-4 इंच तेवढी जाणार नाही, कमीच आहे. हो निघतील ना स्प्लिटन्स निघतील.
इतके लवकर नाही होणार, तुझे केसांची क्वालिटी चांगली आहे, स्प्लिटन्स इतके लवकर नाही होणार. हां स्प्लिटन्स नाही होत जास्त. हां थोडे थोडे. काय थोडे थोडे? जाय ते तू दिसतच नाहीये. हेअर वॉश किती दिवसातून करते? आठवड्यातून. किती वेळा? एकदा तर संडे. आठवड्यातून दोन वेळा का? कारण की कसं स्वेट झालं ना स्कॅल, इचिंग होतं आणि हेअर फॉल व्हायला सुरुवात होते. डँड्रफ नाही. डँड्रफ नाही होत मला, तसं दिसत नाही. स्कॅल्प ऑइली आहे. थोडंसं आहे ना पावडर डँड्रफ, थोडं कधीतरी होतो आणि एकदा दोनदा वॉश केलं की जातो. पण आठवड्यातून दोनदा करावा. एवढं का कंटाळ करते? सकाळी 6:30 उठावं लागतं. आपल्या 6:30 बस असते. घरी 7:30 होतात यायला. कोणत्या वेळेला करायचं? संध्याकाळी सांगू. नाही रात आंघोळ करायची. पण मी रोज संध्याकाळी आंघोळ करायची, सकाळी तसंच जायचं. वाटते ऑफिसमध्ये घुसणार ना. बॅक साईडने काहीच नाही ना. हिची नुसकी बिलकुल वापरू नको. म्हणजे एनर्जी ती पण तिची हे होईल. प्रत्येकाचं लिफ लाईफस्टाईल वेगळं. मजाक केला मी. जॅपनीज तसंच करतात. तसं फुटून जातात पारुषे. सकाळचा वेळ वाचवतात. आता हे बघ, फक्त हार्डली एवढी कमी झाली तर आपण एक काम करू, पाठीमागून व्ही शेप आला ना, तुला व्ही शेप नको असतो ना यू. हां तर मग तो व्ही शेपचा जो पॉईंट असेल ना तो रिमूव्ह करू, तर तुझी बरोबर एक एवढी लेंथ कमी होऊन जाईल. हां हे पण दिवसाचे सगळे झाकलेले असतात गणपती, तुम्हाला कसे काय भेटणार? सगळे झाकलेलेच असतात. दगडूशेठच फक्त हे असेल, पण ती रोषणाई जी आहे ना दगडूशेठचं डेकोरेशन, ते मग उपयोग नाही ना. जेव्हा तुम्ही 6 निघताल ना, तर 6 नंतर तुम्हाला छान पाहायला भेटेल. ते तर घरातले अलाव केले पाहिजेत ना. मी इकडे माझ्या मम्मी पप्पांपाशी नाही आहे ना, त्यामुळे एक काम करायचं, 6 जरी तुम्ही निघालात ना इथून मस्तपैकी, तर काय करायचं, मग 10 पाहायचे गणपती, मग जायचं घरी. वेळेच्या आत घरात जायचं. वेळ आमचा 8 मग. अच्छा ती एक तर बिचारी मम्मी पप्पांजवळ नाही आहे. एक दिवस थोडस एक दिवस बरं 9 घरी पण गेलं ना काकू लवकर येणं होत. आणि आता रश खूप आहे, आता इतका पाऊस पडलाय तर रश कमी असेल, एवढी नसेल. आणि आज गौरी पण उठत आहेत, त्यामुळे गर्दी पण कमीच असणार होती. मेन म्हणजे कसं माहितीये का, की पावसामुळे क्राऊड सगळीकडेच कमी. पण काही म्हणा, गणपती रात्रीचे पाहिजे. रात्रीचे हा ते तर रोषणाई वगैरे सगळे दिसते की नाही, तेव्हा ते गणपती छान वाटतात खायला. दिवसाचे कसे झाकलेले असतात, मग फक्त ते पाया पडून नात आलं की ते रोषणाई दिसून येत नाही बिलकुल. पण यावेळेस राम मंदिरच बनवलं वाटतं. ऑफिस वरून पण गेलो असतो, पण ऑफिस वरून निघता निघता जीव जात. साधा आपल्याला ऑफिस मध्येच असत. मग तुम्ही ऑफिस वरून कॅब नी येता का तुमच्या? बस दोघी सोबतच आहात ना ऑफिस? लॉकडाऊन नंतर जरा मजाच कमी झाली ना, लोक थोडस कमीच निघतात बाहेर. इकडेच मला वाटतं कमी आहे, जास्त दिसला नाही. मुंबईला खूप गर्दी आहे. तिकडे बंदोबस्त जास्त असतो तरी पण असं होत.
बर आता बरोबर तुझी लेंथ कमी झाली. मोकळा सोडते बेटा सोडते गणपती बाप्पा म्हणतोय तुम्ही आज माझ्या दर्शनाला येऊ नका आराम करा. काळजी घ्यायला ती घरातच नसते. अरे रे रे काय काय मम्मी ते करते कढीपत्ता मेथी जास्वंदाची फुलं पानं कधी खोबरं पाण्यात उतरायचं तिचं उरलेलं वापरते म्हणून थोडेच केस आहेत का तुला. हा
म्हणजे जे पण एक्सपेरिमेंट करायचं ते मम्मी तिच्याच केसांवर करते. नाही मम्मी मम्मीला ना मागे कोरोनामध्ये तिचं ब्लड कमी झालं कांदा वगैरे मग आता छान झालेत का मम्मीचे चेहऱ्यावर पण त्याचा असर झाला आणि केसांवर पण आमच्याकडे आंघोळ झाली की इकडे यायचं. आम्ही कशासाठी तुला फक्त हेअरकटलाच माझी आठवण येते ना. थ्रेडिंगला पण येते ना. अच्छा थ्रेडिंगला पण येते आठवण आणि दुसरं काही करतच नाही. मला वाटलं फक्त ह्याला साठवण तिकडे काका काकू खडूच असतात ज्यांच्याकडे राहते ना. इकडे मावशीकडे आलेली आता इथून मला परत घरी जायचं. मावशीकडेच राहायचं ना. मावशीला पण घ्यायचं ना बरोबर गणपती पाहिला. नाही आता आमच्या मैत्रिणींचं ठरलेलं आहे. अच्छा येणार होत्या पण पावसामुळे सगळं कॅन्सल. मग आता तू विचार कर एवढ्या पावसात कुठली शाळी मैत्रिणी. त्यामुळे आम्ही इथं सांगून घेतलं. आजही पाहिजे लक्ष नाही एवढे तर गणपती बाप म्हणून मला मी पाऊस पेला. पुण्यात अडकले असतील त्यांचं किती अवघड झालं. मग तू विचार कर की आणि तुम्ही म्हणताय की एवढ्या पावसात जायचंय. नाही नाही आम्ही पाऊस अपेक्षाच ठेवू नको. एक काम कर एक हे लावून जा कॅरी बॅग. कॅरी बॅग लावून जा म्हणजे छान आहे. दिली मॅडम मी कॅरी बॅग लगेच बघा ट्रान्सपरंट त्याच्यातून हेअरकट पण घेतला पाहिजे असं का. हो मग ते कोविड मध्ये कोविडशिल्ड निघालं होतं बघ तसं. हां ते असं काय केलं होते घालून निघायचं खाऊ शकतो. काय झालं तेलकट आणि कुकर दिसतात ना जरा. हा त्याच्याने ऑइल हे झालेलं असेल. हेअरकट करायचं होतं म्हणून लावलं होतं. टायमिंगसाठी
तिला पण सांगितलं माहिती आहे ना एक लिगेनसाठी प्लॅन मिक्स करत होतो तेव्हा मग तुला ते किती वेळ खरं तू एकदाच सांगितलं ते म्हणत असं मी आलेच कशाला हिच्यासोबत रेकॉर्ड करायला रेकॉर्ड करायला नाही तिला काम लागले डोक्यात तिच्या वेगळं चालू आहे बस एवढं होता इथून हां तिने ऍडिट करून कमेंट्स ऍडिट करता करता आता विडिओ बघत होती पण हे जास्त असतं ना सॉन्ग खूप जास्त असतं एक तर मागच्या वेळेसची लाईफ दोघी खूप छान भेटला तर सगळा व्हिडिओ त्यांनीच कव्हर केला मी घरी येऊन बघत होते वाव स्माइल कर स्माइल कर स्माइल कर स्माइल कर